प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये फर्स्ट दोन सम्स जे आहेत ते आपण टेक्स्टबुक मध्ये सॉल्व करून टाकू डायरेक्ट, आणि मग थर्ड सम सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. पवन मेडिकल सप्लायज मेडिसिन्स, ऑन सम मेडिसिन्स रेट ऑफ GST इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ CGST अँड SGST? CGST SGST किती असणार? 12%चा हाफ म्हणजे 6%. ओके, 6% CGST आणि SGST असणार. मग आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे ऑन सर्टन आर्टिकल्स इफ रेट ऑफ CGST इज 9%, देन व्हॉट इज रेट ऑफ SGST अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST? CGST 9% आहे म्हणजे SGST सुद्धा 9%च असणार. आणि GST किती असणार? GST विल बी CGST प्लस SGST म्हणजे 9+9 म्हणजे 18%. ओके, सो 18% काय असणार? रेट ऑफ GST. आता थर्ड क्वेश्चन बघा कसं सॉल्व करायचं. MS रियल पेंट सोल्ड 2 tins ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन इज 2,800 rupees. इफ द रेट ऑफ GST इज 28%, देन फाईंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्ज इन द टॅक्स इनव्हॉइस. तर MS रियल पेंटनी काय केलं? 2 tins ऑफ लस्टर पेंट, 2 tins ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच टिन इज 2,800. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 tins ऑफ लस्टर पेंट काय असणार? 2 × 2,800. एका टिनची कॉस्ट काय? 2,800. आपल्याकडे दोन आहेत, मग 2 tinsची काय असणार? 2 × 2,800. 28 × 2 = 56. सो 5,600 rupees असणार कॉस्ट ऑफ 2 tins. ओके, मग याच्यावरती काय झालं? आता रेट ऑफ GST इज 28%, तर GST ह्याच्यावरती किती आहे? 28% चार्ज केलेलं आहे. आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे? फाईंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST. CGST आणि SGST आपल्याला फाईंड करायचं आहे याच्यावरती. मग चार्ज इन द टॅक्स इनव्हॉइस एवढंच विचारलंय. तर चला आता फर्स्ट आपण GST फाईंड करू. सो GST इज इक्वल्स टू 28% ऑफ 5,600 rupees. आता आपण दोन कॅन्स विकत घेतलेत, तर दोन्ही कॅन्सवरती GST लागणार. ओके, सो 28% म्हणजे 28/100 × 5,600 rupees. 0000 कॅन्सल करा आणि हे दोन्ही मल्टिप्लाय करून घ्या. इथं बघा, 56 आपण 28 मल्टिप्लाय करू. 8 × 6 = 8, 5 = 40 प्लस 4 × 2 = 12, 2 × 5 = 10 प्लस 1 = 8, 6, 5, 1. सो रुपीज 1,568 एवढं GST पे करावं लागेल आपल्याला या कॅन्सवरती. आपल्याला विचारलंय काय? CGST आणि SGST. सो CGST आणि SGST काय असणार? हाफ ऑफ GST म्हणजे 1,568 2 डिवाईड करा. ओके, सो बघा इथं 2 × 1 = 2, 7 × 14 काय राहिलं? 1, 2 × 8 = 16 आणि 2 × 4 = 8. सो CGST आणि SGST विल बी 784 rupees. अशा प्रकारे तुम्हाला हा सम सॉल्व करायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹586. सो टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट काय? ₹586. रेट ऑफ GST, GST किती कलेक्ट करतायत? हे 18% चार्ज करतायत. देन व्हॉट इज द प्राईस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर? म्हणजे कस्टमरला किती रुपीज द्यावे लागतील? कस्टमर काय करणार? कस्टमरला आता टॅक्सेबल व्हॅल्यू तर द्यावंच लागेल, प्लस त्याच्यावरती जे काही GST असेल रुपीजमध्ये ते सुद्धा त्याला फाईंड द्यावं लागेल. ओके, सो आपण GST इन रुपीज फाईंड करू. GST इन रुपीज म्हणजे काय? 18% GST चार्ज होणार आहे कशावरती? या अमाऊंटवरती, 586 वरती.
18 अपॉन 100 इंटू 586. आता काय करा माहिती का, हे दोन्ही मल्टीप्लाय करून टाका आणि मग पॉईंट शिफ्ट करून टाका, तेच जास्त सोपं जातं. 18 6 जा 108, 18 8 जा 144 प्लस 10 करा इथं 15, 18 5 जा 90 प्लस 15 करा 105. मग याला आपण 100 ने डिवाईड करणार, म्हणजे काय फक्त पॉईंट शिफ्ट करायचं, हे जास्त सोपं पडतं कॅल्क्युलेशनला. 105.48 रुपीज. ओके, मग हे तुम्ही असं कट वगैरे करत बसणार, मग परत डिवाईड करणार, त्यात जास्त वेळ जातो, त्यामुळं डायरेक्ट मल्टिप्लाय करा. मल्टिप्लिकेशन तर इझी आहे, मग फक्त पॉईंट शिफ्ट करून टाका. झालं, मग आता टोटल अमाऊंट किती भरावी लागेल, टोटल अमाऊंट टू बी पेड इज कॉस्ट ऑफ बेल्ट, दॅट इज 586 रुपीज प्लस GST काय आहे 105.48. सो 0.48 लिहून घ्या इथं. 6 + 5 = 11, 8 + 1 = 9 आणि 5 + 1 = 6. सो 691.48 रुपीज पे करावं लागेल. ओके, फिफ्थ सम, द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज 1770. सो कॉस्ट प्राईस ऑफ टॉय, रिमोट कंट्रोल टॉय विथ GST, बरं का, हे जे प्राईस आहे ना हे काय विथ GST. सो विथ GST काय प्राईस, रुपीज 1770. आणि GST किती कलेक्ट केलं आहे, GST चार्ज किती केलं आहे, 18% GST चार्ज केलं आहे याच्यावरती. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू अजून CGST आणि SGST हे पण फाईंड करायचं. ओके, फॉर दिस टॉय कार. सो आपण काय करू, लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू बी X असं आपण एज्युम करू. ओके, तर आता काय झालं, GST 18% आहे आणि हे जे आहे ही प्राईस काय विथ GST, म्हणजे ही टोटल अमाऊंट आहे. हां, सो फर्स्ट आपण GST इन रुपीज फाईंड करून घेऊ. GST इन रुपीज काय असणार, GST कशावरती चार्ज केलं जातं, 18% GST कशावर चार्ज केलं जातं, टॅक्सेबल व्हॅल्यूवर. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय घेतलं आहे, X. सो 18% म्हणजे 18/100 इंटू X, म्हणजे 18x/100 एवढे रुपीज आपण GST भरलेले. ओके, आता टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला वापरा. टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टोटल अमाऊंट इज 1770 रुपीज पे केले आहेत आपण, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X घेतले, आणि GST इन रुपीज काय, 18x/100. ओके, आता काय करायचं, हे सॉल्व करायचं, हे जे इक्वेशन आहे ना हे सॉल्व करा. सो 1770 इज इक्वल टू, इथं काय येणार, LCM घेऊ आपण 100, 100 इंटू X, 100X प्लस 18X. 1770 इज इक्वल टू, 1770 इज इक्वल टू, बघा, हां 1770, 100 LCM घेतलं आणि हे क्रॉस मल्टिप्लाय करायचं, 100X प्लस 18X. ओके, सो 100 प्लस 18, 118X डिवायडेड बाय 100 करा. आता काय करायचं, हे क्रॉस मल्टिप्लाय करून 1770 इंटू 100 इज इक्वल टू, आपण X फाईंड करतो आहे, सो X सोबत जो नंबर आहे ना तो इथं डिवाइड करून टाका 118. आता हे दोन्ही जे आहेत तो कॅन्सल करा, 2 5 2 9 18, 2 8 16, 2 8 16, 2 8 16, 1 2 5 10, 59 1 59 1 59, 88 59 मायनस करा. आता 18 - 9 आणि हे 29, म्हणजे हे किती झालं आता इथं,
295. So 59 5s are 295. 59 5s are. काय आलं 15. So 15 multiplied by 100 is equal to x. So 15 into 100 is 1500. So rupees 1500 काय 1500 rupees taxable value. 1500 rupees is the taxable value of car. म्हणजे विदाउट जी एस टी व्हॅल्यू काय 1500 रुपीज आणि विथ जी एस टी व्हॅल्यू काय 1770 रुपीज. म्हणजे जी एस टी किती कलेक्ट केलं तर विथ जी एस टी अमाऊंट मायनस विदाऊट जी एस टी अमाऊंट म्हणजे तेवढं जी एस टी कलेक्ट केलेलं आहे. सो हे झिरो ॲज इट इज 7 मायनस 5 2 आणि 7 मायनस 5 2 सो 220 रुपीज सॉरी 1500 येतो. सो इथं काय येणार 270. सो रुपीज 270 जी एस टी कलेक्ट केलेले. मग एस जी एस टी आणि सी जी एस टी काय असणार? एस जी एस टी आणि सी जी एस टी काय असणार? हाफ ऑफ जी एस टी म्हणजे 270. हाफ ऑफ 270 इज रुपीज 135. तर असं हे सॉल्व करायचं. ओके, तर हे एकदम इझी मेथड आहे. म्हणजे जर विथ जी एस टी प्राईस दिली असेल ना तुम्हाला, विथ जी एस टी जर प्राईस दिली असेल आणि तुम्हाला टॅक्सेबल व्हॅल्यू फाईंड करायचं, तर या पद्धतीनेच करायचं. एकदम इझी मेथड, सर्वात इझी मेथड आहे. आणि हा फॉर्म्युला वापरायचा. हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. आणि हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे फाईंड करू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट सम करूया. टिप टॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड अँड AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is 51,200 with GST. So cost price of AC with GST आहे बरं का. म्हणजे आधी ह्याच्या आधी जो सम केला आहे ना, सेम तसाच आहे. आपण सम किती आहे? 51,200 रुपीज. 51,200. Rate of CGST on AC is 14%. CGST दिलेलं आहे 14%. म्हणजे एस जी एस टी पण 14% असणार. ओके, म्हणजे जी एस टी किती असणार? सी जी एस टी प्लस एस जी एस टी असणार. सी जी एस टी प्लस एस जी एस टी आपणच फाईंड करायचं. 14 + 14 म्हणजे 28% जी एस टी घेता येईल तिथं. एकदम हाय रेटेड जी एस टी. ओके, मग देन फाईंड फॉलोईंग एस जी एस टी, रेट ऑफ जी एस टी हे तर आपण फाईंड करून टाकलं. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए सी. सो आपण इथं काय करू? लेट टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स घेऊन टाकू. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए सी बी एक्स. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए सी बी एक्स. मग टोटल अमाऊंट ऑफ जी एस टी, मग अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि अमाऊंट ऑफ एस जी एस टी हे पण फाईंड करायचे. चला फाईंड करून टाकू. तर इथं आपण काय करू? टोटल जी एस टी आधी फाईंड करू रुपीजमध्ये. जी एस टी इन रुपीज कसं फाईंड करणार? 28% जी एस टी ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे एक्स. 28/100 इंटू एक्स म्हणजेच 28x/100 रुपीज एवढं जी एस टी घेतलेलं आहे. ओके, सो आता टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला वापरू आपण. टोटल अमाऊंट इज इक्वल्स टू taxable value plus GST. taxable value plus GST. total amount किती आहे? 51,200. taxable value x आणि GST in rupees काय आलं आपलं? 28x upon 100. आता आपण इथं सॉल्व करू. फिफ्टी वन थाउजंड टू हंड्रेड इज इक्वल टू एलसीएम घ्या 100. सेम स्टेप्स, 100 × 100x + 28 म्हणजे 128x आलं. सेम परत करा, क्रॉस मल्टीप्लाय करा. 51,200 × 100 / 128 म्हणजे एक्स फाईंड करतोय. एक्स सोबतचा जो नंबर येतो इथं डिवाइड करायचा. आता आपण काय करू? डिव्हिजन करूया. बघा, 4 3 जा 4 2 जा 4
1 जा 4, 4 2 जा 8 काय राहिलं 3, 4 8 जा 32 0 0 डायरेक्ट 8 नाही करून टाकू, 8 4 जा 8, 1 जा 8 8 6 जा 48 आणि 2 0s राहिले. आता काय राहिले, 4 4 1 जा 4, 4 25 जा 100 हे तर आपल्याला माहिती आहे. 1600 × 25 म्हणजे तुमचं टॅक्सेबल व्हॅल्यू. 25 0 जा 0 25 0 25 6 जा 150, 25 1 जा 25 + 15 म्हणजे 40. सो 40,000 रुपीजचा ए सी आहे. ओके, 40,000 रुपीजचा ए सी आहे आणि ह्यांनी किती भरलेत, 51,200 म्हणजे बाकीचं जी एस टी भरलेलं आहे. ओके, सो आता आपण जी एस टी कॅल्क्युलेट करून टाकू रुपीजमध्ये काय, म्हणजे 51,200 40,000 रुपीज मायनस करून टाका म्हणजे तुम्हाला जी एस टी भेटेल. सो 200 तर लिहावं लागेल आपल्याला इथं आणि हा 1 पण लिहू आपण, 5 - 4 1 म्हणजे 11,200 रुपये तर जी एस टीच भरलेत. ओके, मग आता आपल्याला अजून काय विचारलं आहे इथं, अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि एस जी एस टी, म्हणजे सी जी एस टी आणि एस जी एस टी किती भरले आहे, सी जी एस टी आणि एस जी एस टी किती भरली आहे, 11,200 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 5 जा 10, 2 6 जा 12, 5,600 रुपीज पुढे जी एस सी जी एस टी आणि 5,600 रुपीज एस जी एस टी. 5,600 रुपये जाणार दिल्ली आणि 5,600 रुपये येणार महाराष्ट्रात. ओके, म्हणजे जर हा ए सी महाराष्ट्रात विकला गेला असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन, आता प्रसाद काय केलं, वॉशिंग मशीन घेतलेलं आहे फॉर्म महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स आणि डिस्काउंट त्याला दिलं 5%, प्रिंटेड प्राईस होती 40,000, रेट ऑफ जी एस टी होता 28%, फाईंड द परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन सी जी एस टी एस जी एस टी इन द टॅक्स इनव्हॉइस. चला, हा सम सेम आहे शॉर्ट एक्झाम्पलमध्ये जो आपण थर्ड क्वेश्चन केला आहे ना, सेम तसाच हा सम आहे. ओके, प्रसादने काय केलं, एक वॉशिंग मशीन विकत घेतलेलं आहे. वॉशिंग मशीन प्राईस, प्राइस ऑफ वॉशिंग मशीन काय, 40,000 रुपीज प्राइस है. बघा 40,000 रुपीज आणि डिस्काउंट त्याच्यावरती मिळालं आहे, त्याला डिस्काउंट आहे 5%. तर आपण डिस्काउंट फाइंड करू आधी रुपीज मध्ये. ओके, डिस्काउंट किती आहे, 5% ऑफ कशावरती मिळालं आहे डिस्काउंट, 40,000 रुपीजवरती डिस्काउंट मिळालं आहे. त्यामुळे 5 upon 100 × 40,000 करा, 0 0 0 0 कॅन्सल, 5 4 जा 20 आणि 2,000 रुपीजचा मिळाला त्याला डिस्काउंट. म्हणजे आता डिस्काउंट लावल्यावरती काय प्राईस असणार मशीनची, डिस्काउंटेड प्राईस असं लिहायचं. 40,000 डिस्काउंट जो आहे 2,000 तो मायनस करून टाका, म्हणजे तुम्हाला हा वॉशिंग मशीन मिळणार आहे फक्त 38,000 रुपीजला. ओके, तुम्हाला म्हणजे प्रसादला मिळणार 38,000 रुपीजला हा वॉशिंग मशीन. आता या वॉशिंग मशीनवरती जी एस टी पण आहे, जी एस टी किती लावलं, 28%. आता हे जी एस टी कॅल्क्युलेट करू आपण, जी एस टी इज इक्वल्स टू 28% ऑफ या प्राईजवरती जी एस टी कलेक्ट करणार 38,000. सो 28% ऑफ 38,000 म्हणजे 28 / 100 × 38,000, 0 0 0 0 करा कॅन्सल आणि हे मल्टिप्लाय करा. आता हा बघा, इथं मी मल्टिप्लाय करून दाखवतो, 380 × 28 करा. ओके, 8 0 जा 0 8 8 जा 64, 24 + 6 = 30, 2 8 जा 16 2 3 जा 6 = 7. सो काय आलं, 4 0 6 आणि 3 + 7 = 10. सो जी एस टी किती कलेक्ट करतो आहे आपण, 10,640 रुपीज जी एस टी भरावं लागेल. ओके, आता काय विचारले आपल्याला, परचेस प्राईस ऑफ वॉशिंग मशीन म्हणजे टोटल अमाऊंट किती भरावी लागेल. सो टोटल किती भरावी लागणार ह्याला, आता 38,000 रुपीज जे आहेत वॉशिंग मशीनचे ते तर द्यावेच लागतील, प्लस ह्याला जी एस टी पण पे करावं लागेल, 10,640 रुपीज जी एस टी. सो 640 लिहून घ्या आणि 8 3 + 1, सो 48,000
3,640 rupees एवढे जी एस टी पे करावं लागेल. आता आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी पण फाईंड करायचं आहे. सी जी एस टी एस जी एस टी काय असणार, 48,640 याला आपण 2 डिवाइड करू, सॉरी जी एस टी 10,640 जी एस टीला 2 डिवाइड करायचं आहे ह्याला नाही. 2 5 10 2 3 2 2 4 म्हणजे सी जी एस टी एस जी एस टी किती भरेल हा 5,320 rupees. तर अशा प्रकारे आपण आज 4.1 सॉल्व्ह केलं. आणि बघा तुम्ही 4.1 तुम्हाला इझी वाटलं की नाही हा. तर जर तुम्ही नीट समजून घेतलं जी एस टी तर काहीच अवघड नाही आहे. एक बेसिक आपण हे पर्सेंटेजचे जे पर्सेंट फक्त काढायचे तुम्हाला, ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे आणि फाईंड करायचे. त्यासाठी तुम्हाला काय समजून घ्यायचे की जी एस टी करेक्ट कसं केलं जातं आणि जी एस टी म्हणजे काय, तर ते आता तुम्हाला समजलं असेल असं वाटतंय मला. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तुमचे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही विचारा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला कुठला चॅप्टर हवा असेल जो तुम्हाला समजलेला नाही आहे असंच तुम्हाला एकदम मी नीट एकदम डिटेलमध्ये शिकवेन, फक्त तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला कुठला चॅप्टर हवा आहे. ओके, थँक्यू. आता आपण नेक्स्ट 4.2 स्टार्ट करू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.